वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर एंड आई एम अनिल वानखडे। आपण खूप दिवसांपासून डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच हा लेसन शिकत आलो आहोत इंग्लिश ग्रामर मधला, आणि आज या लेसनचा शेवटचा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी जे अगोदरचे जे आपण लेक्चर घेतलेले आहेत, पार्ट घेतलेले आहेत 5 ते 6, ते पार्ट तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या। नंतर पार्ट तुम्ही पाहायचा आहे आणि याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली राहणार आहे। आणि तर चला, नवीन पार्ट आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही शिकायचा प्रयत्न करा। आणि तुमच्याजवळ नोटबुक असायला पाहिजे आणि त्या नोटबुकवर तुम्ही व्यवस्थितरित्या पॉइंट अप लिहून घ्यायचं आहे। आणि डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच मधला हा शेवटचा पार्ट म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करणे। आता पहिला मुद्दा हा की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुद्धा डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच असते का बाबा? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच आपल्याला माहित आहे किंवा उद्गार वाचक वाक्य किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय याचं जे वाक्य असते। एखाद्या वेळेस आपल्याला अचानकपणे एखादी घटना घडली, आपल्या तोंडून वेगळ्या प्रकारचे उद्गार बाहेर पडले, तर आपण त्यालाच काय म्हणतो की उद्गार वाचक वाक्य। अबब, आ, अलास, ओ, वाट, ब्युटिफुल, है ना, अशा प्रकारचे जे शब्द असतात किंवा जे वाक्य असतात त्यालाच आपण म्हणतो उद्गार वाचक वाक्य किंवा शब्द। तर चला, जास्तीचा वेळ न घेता आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच कशा प्रकारे करतात ते आपण पाहणार आहोत। मग आता नियम आपल्याला सर्वप्रथम पाहायचे, सेड किंवा सेड टू ऐवजी एक्सक्लेम घ्यायचंय, सेड किंवा सेड टू ऐवजी वाक्यामध्ये कॉमा इंटू इनवर्टेड कॉमाच्या बाहेर आपल्याला एक्सक्लेम लिहायचंय या दोन शब्दाच्या ऐवजी। नंतर जोड शब्द आपल्याला डॅड घ्यायचा, काय घ्यायचा, जोड शब्द डॅड, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमाला जोडणारा जो काही दुवा असतो तो हा डॅड घ्यायचा आहे। नंतर पुढील वाक्य विधानार्थी करून योग्य बदला स लिहायचा आहे। मग जे काही वाक्य आहे जे पुढील वाक्य आपल्याला कशानुसार लिहायचं आहे, विधानार्थी करून लिहायचं आहे म्हणजेच ऍसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे। काही आपण सेंटेन्सेस एक्झाम्पल घेतलेले आहेत, आणखी काही आपण एक्झाम्पल बघणारच। सेड हा ब्युटिफुल गार्डन आहे, आता आपण लिहून घेतलाय राम। मग आता आपल्याला काय घ्यायचं, सेड किंवा सेड टू आपल्याला घ्यायचं एक्सक्लेम, ई एक्स सी एल ए आय एम ई डी, एक्सक्लेम जोड शब्द घ्यायचा टी एच ए टी, राम एक्सक्लेम दॅट द गार्डन वॉज, द गार्डन was WAS very beautiful। अशा प्रकारे हे वाक्य होणार आहे। आपण द घेतलं तर चालते, नाही घेतलं तरी चालणार आहे। आणि हा जो वाज आहे जे आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट करत असतो ते भूतकाळामध्येच असतंय, म्हणून आपण इच्छा ऐवजी काय घेतलाय, वाज घेतलं। सेकंड सेंटेन्स, मोहन सेड व्हाट अ ट्रेमेंडस न्यूज, ते जी न्यूज आहे ती किती भयावह आहे। मग आता मोहन एम ओ एच ए एन एक्सक्लेम ई एम सी एम एक्सक्लेम दॅट एच ए टी द न्यूज किंवा न्यूज वॉज डब्ल्यू एस वॉज व्हेरी ट्रेमेंडियस टी आर ई एम ओ यू एन डी एस, मोहन एक्सक्लेम दॅट द न्यूज वॉज व्हेरी ट्रेमेंडियस, म्हणजेच आपण उद्गारवाचक वाक्याचं हे उद्गारवाचक वाक्य या उद्गारवाचक वाक्याचं रूपांतर कशात केलेलं आहे, विधानार्थी वाक्यात। मी आपण काही सेंटेन्सेस घेतलेले आहेत एक्झाम्पल्स, ते एक्झाम्पल व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचे आहेत, आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत। तर हाउ क्लेवर सी इज ही सेड, आता हे जे वाक्य आहे तो म्हणाला ती किती हुशार आहे, म्हणून ही एक्सक्लेम ई एस सी एम ए आय एम ई डी एक्सक्लेम, आणि जोड शब्द आपल्याला घ्यायचा आहे दॅट टी एच ए टी दॅट घेतलाय म्हणजे सी वॉज व्हेरी क्लिअर, सी वॉज द बेस्ट व्ही आर वाय
CLEVER She was very clever. अशा प्रकारे सेंटेंस होणार. Then next four number sentence. What funny story he tells, she said. ती म्हणाली के त्याने किती चांगले मजेशीर स्टोरी सांगितले. माधा सांगतो, माधा रे बा सी एस एच ई सेड ऐवजी आपण एक्सप्लेन लिहायचा ई एच सी एम ए आय एम ई डी प्लेन आणि जोड शब्द आपल्याला घ्यायचाय डॅट टी एच ए टी डॅट नंतर आपल्याला घ्यायचंय व्हाट फनी स्टोरीज हिज टेल्स ही टोल्ड ही टोल्ड व्हेरी ही टोल्ड व्हेरी फनी स्टोरीज F U डबल एम वाय एस टी ओ आर आय ई एस एस टी ओ आर आय ई एस देन नेक्स्ट सेंटेन्स व्हाट नॉटी चिल्ड्रेन दे आर सी एक्सप्लेन ती उत्तरले किंवा किती खोडकर मुलं आहेत हे सी एक्सप्लेन एक्सप्लेन ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे एक्सप्लेन जोड शब्द दॅट दे टी एच ई वाय वेअर आरचा वेअर डब्ल्यू आर ई वेअर नॉटी चिल्ड्रेन व्हेरी नॉटी चिल्ड्रेन चिल्ड्रेन सी एच आय एल डी आर ई एम सिक्स नंबर सेंटेन्स हाउ चार्मिंग सेड अनिता मग इथं काय होणार आहे अनिता एक्सप्लेन ई एम सी एल ए आय एम ई डी एक्सप्लेन नंतर आहे डॅट जोड शब्द टी एच ए टी इट वॉज व्हेरी चार्मिंग इट वॉज व्ही आर वाय सी एच ए आर एम आय एन जी इट वॉज व्हेरी चार्मिंग अशा प्रकारे सेंटेन्स होणार आहे व्हाट अ गुड आयडिया सुरेश रिमार्क आता आयडियस करायचं मग सुरेश एस यू आर ई एस एच रिमार्कच्या ऐवजी आपल्याला एक्सलेंट लिहायचं एक्सलेंट जोड शब्द दॅट दॅट इट वॉज अ व्हेरी गुड आयडिया इट ए एस व्ही आर वाय जी डबल ओ डी आय डी आय डी ई ए प्रकारे आपण आज एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करणे हा आपण आज शेवटचा पार्ट आपण अभ्यासलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता त्याचप्रमाणे चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा काही तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि दुसऱ्या टॉपिकवर जर काही शिकवायचं असेल तर ते तुम्ही सूचित करू शकता धन्यवाद.